जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चार आरोपींना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना आणखीन 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी तपासासाठी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, पण न्यायालयानं 4 दिवसांची कोठडी दिली आहे. दरम्यान माजी नगरसेवक विजय ताड यांचा खून हा माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी सुपारी देऊन केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं बोललं जात आहे. परंतु सावंत हे पोलिसांच्या हाताला अजून लागलेले नाहीत, त्यामुळे ताड कुटुंबियांनी सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय. विजय ताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास तातडीनं अटक करावी, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कुटुंबीय आत्मदहन करू, असा इशारा विक्रम ताड यांनी दिलाय. तसं निवेदनही पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही देण्यात आलंय. या प्रकरणी आरोपींच्या वतीनं जत येथील वकील एजी रेऊर व सुप्रभा महाजन यांनीही काम पाहिलं, तर सरकारी वकील म्हणून डीडी पाटील यांनी काम पाहिलंय. 3 गावठी पिस्टल व 2 वाहनं ताब्यात. विजय ताड खून प्रकरणाचा तपास सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. पोलिसांनी या तपासात संशयित आरोपींकडून 4 गावठी पिस्तूल व 2 दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. आरोपींनी हे 3 गावठी पिस्टल मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे.